पुण्यातील कस्तुरे चौक मंडळाने यावर्षी हिमालयातील जटालू मंदिराची प्रतिकृती उभारली. विविध सामाजिक उपक्रम राबवणारे हे मंडळ यंदा शतक महोत्सव साजरा करते आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेत्रे. पुण्यातील कस्तुरे चौक तरुण मंडळ या वर्षी शतक महोत्सव साजरा करते. खर तर पुण्यामध्ये अतिशय भव्य आणि रोषणाईचे देखावे अशी या मंडळाची प्रसिद्धी होती. यावर्षी मंडळानं एक भव्य मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. आपण बघतो आहोत खूप छान वातावरण आहे, म्हणजे शतक महोत्सव आहे त्याचा उत्साह तर आहेच आहे, त्याचबरोबरीनं आपण यावर्षी अतिशय सुंदर असं मंदिर इथे बनवलेलं आहे. हे कुठलं मंदिर आहे, काय याची वैशिष्ट्ये आहेत सांगा. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. हिमाचल प्रदेशामधील जटोली शिवमंदिर असं हे बनवलेलं आहे. फार प्राचीन मंदिर आहे, आशिया खंडातील सर्वात उंच मंदिर आहे. त्या मंदिराची ख्याती म्हणजे तिथं 108 पायऱ्या चढून वरती त्या मंदिराला जावं लागतं. तिथलं एक पाण्याचं तळ आहे, त्या पाण्या त्याचा असं सांगितलं जातं की त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर सर्व प्रकारचे आपले आजार वगैरे सद्दूर होतात असे त्या मंदिराची ख्याती आहे. इथे द्रविडी पद्धतीचं हे मंदिर आहे. आपण इथलं कोरीव काम बघू शकतो, एक मोठा सेट ज्याला म्हणतो आपण असा हा आहे. मात्र मंदिरात आल्यानंतर खरोखर मंदिरात आल्याचा भाव भास या ठिकाणी होतो, कारण आपली गणेश भक्ती आणि गणेश भक्ती काही आजची नाही तर वर्षानुवर्ष आपण करत आलो आहोत. आपल्या मंडळाच्या माध्यमातून शतक महोत्सव आपण साजरा करत आहोत. तर या मंडळाविषयी यावर्षी 100वा वर्ष असल्यामुळं गेले 5-6 वर्ष आमचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते मिळून बचत करून किंवा प्रत्येकाने स्वतःच्या यातून असं 1 ग्रॅम 1/2 ग्रॅम 1 तोळा असं सोनं प्रत्येक ज्याच्या इच्छेप्रमाणे देऊन यावर्षी 101 तोळं सोनं जमा करून मंडळात 100वा वर्ष असल्यामुळे 101 तोळ्याचा सुवर्णहार आम्ही यावर्षी मंदिराला गणपतीला बनवलेला आहे. दरवर्षी आम्ही अलंकार चांदीचे अलंकार केले, म्हणजे सगळं वर्क असे भक्तांच्या ह्याच्यातूनच चांदीचं धोतर मुकुट संपूर्ण गणपतीच्या मूर्तीसाठी आम्ही बनवून घेतलेलं आहे. नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.